आपणही टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. दिलीप शंकर बनकर निफाड मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार. सन 2000 पासून पिंपळगाव बाजार समितीच्या सभापती पदाची धुरा ते समर्थपणे सांभाळत आहेत. बाजार समितीसाठी तब्बल 100 एकर जागा खरेदी करून शेतकऱ्यांसाठी सर्व सुविधायुक्त अशी टोलेजंग इमारत दिलीप काकांनी उभी केली. यात 55,41,00,000 रुपयांच्या शॉपिंग सेंटरचाही समावेश आहे. या समितीमुळे केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर धुळे आणि नंदुरबारच्या शेतकऱ्यांनाही आपला माल विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळाली. दिलीप काका केवळ टोलेजंग इमारत बांधून थांबले नाहीत तर शेतकऱ्यांची आपल्या परिवारातील एक घटक म्हणून ते काळजी घेतात. कितीही बिझी शेड्यूल असलं तरी त्यातून वेळ काढत ते मार्केट कमिटीत येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधतात. इथून केवळ स्थानिक मार्केटमध्येच माल जात नाही तर या जागेवरून संपूर्ण भारतात माल पोहोचवला जातो. अशोकराव बनकर सहकारी पतसंस्था असो वा भीमाशंकर ग्रामोद्योग शिक्षण संस्थेचा कारभार, दिलीप काकांनी आपल्या सृजनशीलतेतून या संस्था नावारूपाला आणल्या. सहकार क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीबद्दल त्यांना 2008 दिल्लीत मानाचा सहकार रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. असा हा राजकारणातील भीष्माचार्य आणि शेतकऱ्यांच्या कैवाऱ्याला मानाचा गोदा सन्मान पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होतोय.